नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. या भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. काही कारणास्तव जर आई बाळाला नियमित स्तनपान देऊ शकत नसेल तर स्तनपान बंद करण्याची आवश्यकता नाही. अशावेळी तुम्ही आईचं दूध काही ठराविक काळापर्यंत साठवून ठेवू शकता. याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया. आईचं दूध साठवून ठेवण्याची योग्य पद्धत काय आहे, त्यासाठी विशेष काळजी काय घेण्याची गरजेचं आहे आणि त्याबद्दलच्या सविस्तर सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच चॅनललाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा. आईचं दूध सणांमधून गाळल्यानंतर स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेल्या हवाबंद डब्यामध्ये 4 तासापर्यंत साठवून ठेवता येतं. सणांमधून दूध काढल्यानंतर सामान्य तापमान म्हणजे 27 डिग्री सेल्सिअसला हे दूध व्यवस्थित राहतं. जर वातावरणामध्ये खूप उष्णता जास्त असेल तर फक्त 2 तासापर्यंत तुम्ही हे दूध साठवून ठेवणं योग्य आहे. स्तनांमधून दूध काढण्यासाठी ब्रेस्ट पंपचा वापर केला तर जास्त सोपं आणि सोयीस्कर होतं. पंपच्या साह्याने दूध पूर्ण काढण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला पंप वापरणं शक्य नसेल आणि दूध जर भरपूर प्रमाणात येत असेल अशा वेळी तुम्ही अंगठा आणि इतर बोटांच्या मदतीने स्तन दाबून देखील पुरेसं दूध काढून ठेवू शकता. परंतु दूध काढत असताना स्तन पूर्णपणे रिकामे होतील याची मात्र विशेष काळजी घ्या. सामान्य तापमानामध्ये 4 तासांपर्यंत आईचं दूध ठेवू शकतो हे आपण पाहिलं. परंतु जर जास्त वेळासाठी दूध साठवून ठेवण्याची आवश्यकता असेल तर 8 तासांपर्यंत फ्रीजमध्ये आईचं दूध ठेवू शकतो. दूध साठवण्यासाठी फूड ग्रेड छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा काचेच्या निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्या आपण वापरू शकता. 24 ते 48 तासांसाठी दूध साठवून ठेवणं आवश्यक असेल तर डीप फ्रीज म्हणजे फ्रीजरमध्ये निर्जंतुकीकरण केलेल्या बाटलीमध्ये भरून ठेवू शकता. दुधाच्या बाटल्या किंवा पिशवीवरती क्रमांक लिहून ठेवा, म्हणजे त्या क्रमानुसार त्या पिशवीतील दूध अगोदर आणि नंतर वापरता येईल. अशा पद्धतीने फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये दूध साठवून ठेवलं तर फ्रीजची जास्त वेळा उघडझाप करू नये. त्यामुळे फ्रीजमधील वातावरणावरती परिणाम होऊन दूध लवकर खराब होण्याची शक्यता जास्त होते. दूध साठवून ठेवण्यासाठी तुम्ही जी बाटली किंवा जे भांडं वापरत आहात ते व्यवस्थित निर्जंतुकीकरण केलेलं असावं. एकदा वापरून झालेली बाटली किंवा पंप परत स्वच्छ करूनच पुढच्या वेळेसाठी वापरणं योग्य आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही आणि बाळाला पचनाचे कोणतेही त्रास यामुळे होणार नाहीत. बाळासाठी वापरले जाणाऱ्या भांडे किंवा बाटली निर्जंतुकीकरण कशी करावी याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. एखाद्या स्त्रीला भरपूर प्रमाणात दूध येत असेल, बाळाचं पोट भरल्यानंतरही दूध खूप शिल्लक राहत असेल तर तुमच्या इच्छेनुसार आईचं दूध दान देखील करू शकता. बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये यासाठीच्या दुधाच्या बँक तयार केलेल्या असतात, ज्या ठिकाणी आपण हे दूध देऊ शकता. हे दूध काही काळासाठी साठवून ठेवण्यासाठी लॅब असतात, जेणेकरून ज्या मुलांना आईचं दूध मिळू शकत नाही त्या मुलांना या दुधाचा पुरवठा केला जाऊ शकतो. याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या स्तनपान तज्ज्ञांशी किंवा डॉक्टरांशी बोलून चर्चा करू शकता. आपल्या घरातील फ्रीज किंवा डीप फ्रीजमध्ये आवश्यक वेळेनुसार बाटली किंवा पिशवीमध्ये आईचं दूध साठवून ठेवू शकता. जर तुम्हाला काही आठवडे किंवा काही महिन्यांसाठी दूध साठवून ठेवायची आवश्यकता असेल तर हे दूध तुम्ही घरी साठवून ठेवू शकत नाही, कारण त्या पद्धतीची सोय आपल्या फ्रीजमध्ये नसते. ज्या ठिकाणी अशा दुधाच्या बँक आहेत त्या लॅबमध्ये 4 ते 6 महिने आईचं दूध टिकवण्याची सोय केलेली असते. अशा लॅबमध्ये पूर्ण काळजी घेऊन दूध व्यवस्थित टिकवलं जातं, जेणेकरून त्या दुधामधील पोषणतत्वही खराब होणार नाहीत. त्यामुळे जर आवश्यकता असेल तर अशा लॅबशी आपण संपर्क करू शकता. आईचं दूध काढून ठेवत असताना पंप आणि बाटली ज्या पद्धतीने निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने तुमचे हात आणि स्तन देखील स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून दूध साठवून ठेवलं तरीही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग वाढणार नाही आणि बाळाला त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही. 4 तास सामान्य तापमानामध्ये दूध व्यवस्थित राहतं. ते दूध परत बाळाला देताना कोणत्याही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. दूध गरम करणं, साखर टाकणं, दूध थंड करणं असे कोणतेही प्रकार त्या दुधामध्ये करण्याची गरज पडत नाही. 4 तासानंतर जर दूध शिल्लक राहिलं तर परत ते बाळाला देऊ नका.
आईचं दूध फ्रीजमध्ये किंवा डीप फ्रीजमध्ये जास्त वेळासाठी साठवून ठेवलं असेल तर ते थंड दूध बाळाला देऊ नका. खूप थंड असं दूध बाळ पिऊ शकणार नाही आणि त्रास होऊ शकतो. बाळाला दूध देणे आवश्यक आहे त्या अगोदर फ्रीजमधील दूध बाहेर काढून कोमट पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिट ठेवलं तर ते दूध नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि त्यानंतर तुम्ही ते दूध बाळाला देऊ शकता. फ्रीजर किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध जास्त वेळ बाहेर काढून ठेवू नका. जेव्हा बाळाला दूध द्यायचं असेल त्यापूर्वी 10-15 मिनिट दूध बाहेर काढून ठेवा आणि सामान्य तापमानाला आणण्यासाठी कोमट पाण्यामध्ये ती बाटली किंवा पिशवी ठेवा. बाळाला पहिले 6 महिने पूर्ण आईचं दूध देणं आवश्यक. त्यामुळे आई नोकरी करत असेल तरीही आईला 6 महिन्यापर्यंत सुट्टी मिळते आणि 6 महिन्यानंतर बाळाला आहार आणि आईचं दूध अशा कॉम्बिनेशनमध्ये बाळाचा दिवसभराचा आहार तुम्ही मॅनेज करू शकता. त्यामुळे फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये दूध ठेवण्याची शक्यतो गरज भासणार नाही. 4 तासांपर्यंत सामान्य तापमानाला तुम्ही दूध साठवून ठेवू शकता आणि इतर वेळी बाळाचा पौष्टिक आहार देऊन त्याचं पोट भरू शकता. जी व्यक्ती काळजी घेईल, स्वच्छतेची काळजी घेईल, बाळाच्या भुकेच्या वेळावेळी बाळाला वेळेवर स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेल्या बाटलीतून किंवा वाटी चमच्याने दूध देईल अशा व्यक्तीवरच ही जबाबदारी देणं गरजेचं आहे. म्हणजे कोणताही दुष्परिणाम बाळावरती होणार नाही. आईचं साठवून ठेवलेलं दूध परत बाळाला देत असताना व्यवस्थित हलवून मिक्स करून मगच द्या. म्हणजे त्यामधील फॅट वेगळे होत नाहीत आणि बाळाला त्यातून पूर्ण पोषणही मिळू शकेल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. उपयुक्त माहितीचे बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहिती असणारे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवरती आपण पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच माहितीसह. धन्यवाद.